नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी बाळकृष्ण सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स रिटन बाय आर के नारायण या पाठाचा दुसरा भाग आता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी अँड फ्रेंड्स बुक रिव्ह्यू यामध्ये आत्ता आपण पुस्तकाची वैशिष्ट्ये या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. लेखकांनी या पुस्तकाची वैशिष्ट्ये आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये सांगितलेली आहेत. तर स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक वाचक वाचत असताना त्यांना खूप आनंद देऊन जातं. किशोरवयीन मुलांसाठी तर हे पुस्तक म्हणजे एक अमूल्य अशी साहित्यिक देणगी आहे. हे पुस्तक किशोरवयीन मुले त्याचप्रमाणे इतर जी अभ्यास करणारे असतात इंग्रजीचे किंवा ज्यांना इंग्रजीचं ज्ञान आवश्यक वाटतं, ज्यांना कौशल्य वाढवायचं आहे, त्यांच्यासाठीसुद्धा अत्यंत उपयोग असं हे पुस्तक आहे. आशियाई खंडामध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. या पुस्तकामध्ये जी वापरलेली भाषा आहे ती अत्यंत सोपी आणि चांगली आहे की ज्या आपल्याला एखादा लेखक व्याकरणदृष्ट्या अवघड वाटतो किंवा त्यांचं लिखाण असतं किंवा याच्यामध्ये शब्दबंबाळ असं आपल्याला आढळून येत नाही, यावरून आपल्याला असा विश्वास बसत नाही की हे पुस्तक जे आहे ते आर के नारायणन याच्यासारख्या विद्वान आणि अतिशय प्रसिद्ध अशा लेखकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाची जी भाषा वापरलेली आहे ती अशी अतिशय सोपी आहे. पुस्तकाचे जे शब्द वापरलेले आहेत ते शब्दसुद्धा किशोरवयीन मुलांना, लहान मुलांना ज्यांनी इंग्रजी आता वाचायला सुरुवात केलेली आहे अशा मुलांना समजतील असे सोपे सोपे शब्द, छोटी छोटी वाक्य अशा पद्धतीचे हे पुस्तक अतिशय छान पद्धतीचे आहे. काही पालकांना असं वाटतं की या पुस्तकामध्ये जे पात्र आहे स्वामी नावाचं तो एक छोटा लहान खोडकर असा मुलगा दाखवलेला आहे. तर ज्या पालकांची मुले खोडकर असतात त्यांना अशी धास्ती वाटते की जो हा खोडकर मुलगा आहे या पुस्तकामध्ये जो कॅरेक्टर जे दाखवलेलं आहे तर याच्यामुळं आपल्या मुलांच्यावर काही परिणाम होईल की काय अशी त्यांना भीती वाटून राहिलेली असते. पण तसं या पुस्तकामध्ये जे कॅरेक्टर निर्माण केलेलं आहे लेखकांनी तर ते स्वामीचं जे कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल लेखक यांनी या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की जो खोडकर निरागस असा मुलगा दाखवलेला आहे, जो बोलका मुलगा दाखवलेला आहे, बडबड करणारा मुलगा दाखवलेला आहे, तो अतिशय प्रेमळ आणि हळवा संवेदनशील असं दाखवलेलं आहे. यावरून लेखक असंही सांगतात या पुस्तकामध्ये की खोडकर मुलं असतात, खटाळजी मुलं असतात, ती मुलं अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ असतात. तर ही गोष्ट या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला आपल्यापर्यंत लेखकांनी खूप महत्त्वाची गोष्ट पोचवलेली आहे. आता या पुस्तकाचे वैशिष्ट्य आणखी असं आहे की ज्यांना इंग्रजीचं कौशल्य प्राप्त करायचं आहे, जे कुशलवयीन मुलं असतील तर त्यांना वाचनाची आवड आहे आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं असं हे पुस्तक वाचनासाठी आणि इंग्रजीचं कौशल्य वाढवण्यासाठी हे उपयुक्त असं पुस्तक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्व वयोगटातील मुलांसाठी हे पुस्तक अत्यंत वाचनीय असं आहे. आता आपण लेखकांच्या विषयी पाहूयात की लेखकांच्या विषयी या रिव्ह्यूमध्ये काय सांगितलेलं आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत आर के नारायणन. तर मित्रांनो, आता त्यांचं नाव आपल्याला माहीत असेलच तरी मी आपल्याला सांगतो. तर त्यांचं नाव आहे रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. आता यांचं नाव ऐकूनच आपल्याला समजू शकेल की यांचा जन्म आपल्याला तमिळनाडूमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आर के नारायणन हे एक महान लेखकापैकी एक लेखक असे आहे. यांनी निर्माण केलेली जी साहित्यिक कृती आहे ती अतिशय उच्च दर्जाची आणि चांगली आहे. याने लिहिलेली जी पुस्तकं आहेत, आता आपण एक पुस्तकाचा रिव्ह्यू पाहतोय म्हणजे ते एक पुस्तक आहेत की स्वामी अँड फ्रेंड्स, बरोबर. त्याचबरोबर मालगुडी डेज, द पेंट हाऊस, द गाईड, महाभारत, एक आधुनिक संक्षिप्त आधुनिक महाभारत, रामायण, एक आधुनिक संक्षिप्त रामायण यासारखी त्यांनी अतिशय चांगली पुस्तकं लिहिली आहेत. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, द गाईड या कथेवर द गाईड हा नावाचा जो फिल्म तयार झालेली आहे
ती यांच्या या कथेवरच आधारलेली आहे. तर अशा पद्धतीनं जे लेखक आहेत ते यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत ज्या कथा आहेत याच्यावरती चित्रपटसुद्धा तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ब्रिटिशकालीन काळामध्ये असलेल्या त्या वातावरणामध्ये जो स्वामी नावाचा एक छोटंसं कॅरेक्टर आहे की जो मुलगा आहे त्याचं जे आयुष्य आहे त्याची जडणघडण आहे त्याचं अतिशय छानपणे वर्णन या कथेमध्ये या आपल्या पुस्तकाच्या आपल्याला आढळतं. तर ती कथानक म्हणजे त्याचं जे आयुष्य आहे त्याची जडणघडण आहे त्याची मानसिक त्याचा अभ्यास आहे मग त्या वातावरणाचा अभ्यास असेल तर या कथेचं जे मूळ आशय आहे किंवा मूळ सार जो आहे तो आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी अँड फ्रेंड्स या पाठामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की स्वामी नावाचा जे कॅरेक्टर असतं बरोबर ते अतिशय खोडकर असतं अतिशय दंगामस्ती करणार आहे असा मुलगा आहे तो. तर त्याच्याबद्दल आपल्याला या पाठामध्ये दिलेल्या माहितीनुसार की स्वामी अँड फ्रेंड्स ही कथा वाचाविषयी वाटत असेल ना तर हे पुस्तक आपल्याला वाचायला अतिशय सोपं आहे असं पण आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हे पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स आपण अवश्य वाचा. त्याचप्रमाणे त्यांची इतर साहित्यिक कृती जी आहे ती सुद्धा जरूर वाचा. याच्यामधून खूप चांगल्या कथा आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीनं या पाठाचा जो रिव्ह्यू होता तो आपल्याला पाठाच्या माध्यमातून समजला असेल. आशा करतो की आपल्याला स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचा समीक्षण आपल्याला चांगल्या पद्धतीने समजला असेल. आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी हा व्हिडिओ आपण पुन्हा पुन्हा पाहत राहा आणि झोका ॲपसोबत शिकत राहा. धन्यवाद.